अरे वेडा झालास का रे? तू बोललास आणि आम्ही भट्टी बंद करणार होय. बंद नाही केलं तर सगळं तोडफोड करून टाकू. असं कसं तोडाल? ही लोक अशी नाही ऐकणार, यांना करूनच दाखवलं पाहिजे. बरोबर आहे, आम्ही तुम्हाला थोडासा वेळ देतो, या भट्टीला बंद करा नाही तर तोडफोड करून टाकू. आम्ही का थांबू? का थांबू? आणि त्याला तू का थांबवू इच्छितोस? मी ते महाराज महाराज माझा म्हणायचा अर्थ असा होता की ती दारूची भट्टी स्पृश्य समाजातल्या लोकांची आहे आणि हा अस्पृश्य समाजाचा भीमराव स्पृश्य समाजावर प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय महाराज आणि सोबतच स्पृश्य समाजातल्या बायकांना एकत्र केलंय. याचा अर्थ की स्पृश्य समाजाच्या लोकांनी स्पृश्य समाजाचं नुकसान करावं हीच त्याची इच्छा आहे महाराज. आता तो आगाऊ भीमराव आपल्या कामधंद्यामध्ये लुडबुड करेल तर ही चांगली गोष्ट नाहीये ना महाराज. खरं खरं का नाही सांगत की त्या दारूच्या भट्ट्यांमध्ये तुझे पैसे गुंतलेत? लाज नाही वाटत तुला दारू सारख्या नीच व्यवसायात पैसे गुंतवायला? आणि ही इतकी महत्वाची गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस. महाराज ते दारूचं काम होतं म्हणून सांगणं चांगलं वाटलं नाही मला. जा तुम्ही सगळे जा. आम्हाला एकांतात शेठजीशी बोलायचं आहे. महाराज आता तुम्ही आपला हिस्सा मागा. होय महाराज. शेठ धनसुखलाल एक साधू असल्याच्या नात्याने आम्ही त्या भट्टी तोडणाऱ्यांची साथ द्यायला हवी, परंतु आम्ही असं करणार नाही. आम्ही तुला मदत करू, परंतु एका अटीवर. कुठली अट महाराज? आम्हालाही तुझ्या व्यवसायामध्ये आमचा हिस्सा हवा, परंतु आजपासून नाही, आधीपासून. जेव्हापासून तू हा व्यवसाय सुरू केला होतास. अहो पण महाराज. पण बीण काही नाही, तुझ्याकडे वेळ नाहीये. लवकर सांग. ठीक आहे महाराज, पण त्या भीमरावला थांबवण्याचा उपाय सांगा. महाराज अहो त्या बायका आहेत आणि त्या पण खूप जास्त आणि हे फक्त दोघे जण आहेत, काहीच नाही करू शकणार. कारण त्यांच्या सोबत तो आगाऊ भीमराव सुद्धा आहे. मग काय झालं? ही लढाई बुद्धीने लढली जाईल. तू लक्षपूर्वक ऐक, तुला काय करायचंय ते बघूया. कसं तोडता भट्टीला? ए चला काम करा, बघतो कोण काय करत ते. तू रामजीच्या डोक्यावर हल्ला कर. हल्ला होताच रामजी जमिनीवर कोसळेल आणि मग भीमराव आणि आनंद रामजीच्या जवळ जातील आणि तू त्या सगळ्या स्त्रियांमधल्या एका बाईच्या डोक्यावर हल्ला कर. हल्ला होताच ती बाई जमिनीवर कोसळेल, बाकीच्या सगळ्या स्त्रिया त्या बाईच्या जवळ जातील. हल्ले किती झाले? फक्त दोन. आणि संपूर्ण तमाशा
संपला. आपण सगळ्यांनी थोडी वाट बघूया. तोपर्यंत जर यांनी नाही हटवलं तर आपण सगळं तोडून टाकू. बाबा हा आनंद पकड सावकाश चल. भीमराव गुरुजी तुम्ही व्यक्तिगत क्षती झाली तरी नायक युद्धभूमी सोडत नाही. जरा त्या लोकांकडे बघ, त्या कुणाच्या आधारावर हे युद्ध लढायला आल्या होत्या? तुझ्या. आणि तू त्यांना या अवस्थेत एकटा सोडून जातोयस? अशाने युद्ध लढणाऱ्या नायकाच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उभे राहतात. माणूस आपल्या जीवनात अनेक वेळा अशी द्विधा परिस्थिती उत्पन्न होते. त्या क्षणी तो कुठल्या बाजूने जातो त्यावरून हे ठरत असत की त्या माणसाचं संपूर्ण व्यक्तित्व कसं आहे. तो विश्वास टाकण्यायोग्य आहे की तो विश्वासाच्या योग्य नाही. धन्यवाद गुरुजी, मला आयुष्याचा हा धडा शिकवल्याबद्दल. का खऱ्याच्या युद्धात नायकासाठी समजी त्याचीच असतात. मला माफ करा, मला तुमच्यापासून एक पाऊल बी लांब नाही गेलं पाहिजे होत. आता तुम्हा समद्यांची लढाई आपण एकत्र लढू आणि इजय मिळवल्या बिगर इथनं नाही जायचं. तुम्ही यासनी वैद्यांकडे घेऊन जा, यांच्यावर उपचार करा. चला गाईला घेऊन जाऊ. हा उचल तिला. फक्त हेच नाही, तुम्ही सगळे जण आहेत ना. भीमराव, विषारी दारू कुठे बनली, का बनली, हे सगळं शोधण्याचा विषय आहे. या करता दारूची भट्टी बंद होणार नाही. का बंद नाही होणार? ते याच्या करता की ही सगळी व्यवस्थेवर आधारित आहे की कुठल्या उत्पादनाला विकावं किंवा नाही. तू नाही. ही व्यवस्था कुणासाठी आहे? जनतेसाठी. जनता याचा निर्णय घेईल आणि ती जनता आम्ही आहोत. आणि आमची अशी इच्छा आहे की दारूची भट्टी बंद व्हावी. हे काही लोक जनता नाही होत, पण शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी एक आवाज पुरेसा असला पाहिजे ना. आणि तरी बी हे लय आहेत. जास्ती तर बोलू नकोस, अर्ध्या दिवसाचा वेळ देतोय. इथून तुम्ही निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलवून दंडे मारून तुम्हाला हकलवेन आम्ही. अर्धा दिवस नाही, आम्ही तुम्हाला तेवढाच वेळ देणार जेवढा तुम्हाला पाहिजे. ही भट्टी बंद होईल तेव्हाच आम्ही इथून जाऊ. तुम्हाला बघायचंय ना की आम्ही काय करू शकतो, मग बघाच. चला चला. कदाचित तुम्ही तुमच्या घरात नीट लक्ष नाही दिलं. म्या तर बघितलं आहे का माझ्या आईनं कुठली बी गोष्ट ठरवली तर त्याला ती पुरी करायचीच. मला असं वाटत का ह्या बायकांमध्ये बी समान इच्छाशक्ती असेल, समान जिद्द असेल. आणि हे फक्त हितलंच नाही
तर समद्या साताऱ्यातली भट्टी बंद करूनच राहतील. तुम्हासनी जे करायचं आहे ते करा. हे बघ भीमराव, तू हे बरोबर नाही करत आहेस. तुझ्या या कारस्थानाने माहोल बिघडू शकतो. तुझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तुला सजा पण होऊ शकते. आणि त्या माणसांनी आम्हाला येऊन काठीने मारलं, त्याने व्यवस्था भंग नाही झाली? आधी जाऊन त्यांना पकडा. आम्ही असताना भीमाचं कोणी काही करू शकत नाही. आणि म्या असताना यासनी बी कुणीच काही करू शकत नाही. हे बघा, तुम्हाला कायदा हातात घेणं परवडणार नाहीये. जर आपण इथं तटून राहिलो तर ह्यासनी दारूची भट्टी बंद करावीच लागल. आता तर ही दारूची भट्टी बंद करायला आम्ही काही करायला तयार आहोत. दारूची भट्टी बंद करा, बंद करा, बंद करा. दारूची भट्टी बंद करा, बंद करा, बंद करा. दारूची भट्टी बंद करा, बंद करा, बंद करा. भाऊ, बरं वाटतंय का आता? वय तुम्ही समजे इथं काय करताय? जावा भीमाजवळ जावा, तू एकटाच आहे. मला गेलं पाहिजे. नाही नाही नाही, कुठंच नाही जाणार. तुम्ही काय बोलतेस तू? भीम तिथे एकटा असेल, मला तिकडे जायला पाहिजे. नाही, किती जखमा झाल्यात तुम्हाला. अशा परिस्थितीत मी तुम्हाला कुठंही नाही जाऊ देणार. बायको आहे ना मी तुमची, कसं जाऊ देऊ शकते मी तुम्हाला? बघ जिजाबाई, तू एक बायको असून आपल्या नवऱ्यासाठी काळजी करतेस, तसं मी बाप असून आपल्या पोराची काळजी करतोय. मला जायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये कुठंही जायचं नाही तुम्ही. रामजी, तू काळजी करू नकस. मी आनंद मंगेश जातोय भीमची साथ देण्यासाठी. ओय रामजी, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही भीमला काय बी होऊ देणार नाही. चला पुरंजन, भीमाला एकट्यालाच लढू द्या. सांभाळून. गुरुजी, नमस्कार गुरुजी. हे बघा रामजी, भीमरावला एकट्यालाच लढू द्या. आज स्पृश्य जातीतली लोक त्याच्या बरोबर आहेत. आज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं भीमराव नायकाच्या भूमिकेत आहे, आणि नायकाने एकट्याने लढण्याची सवय लावून घेतली पाहिजे. किती दिवस कुटुंब त्याला आधार देईल? सत्याच्या मार्गात पुढे जात असताना सगळं जग त्याच्या बरोबर येईल. पर गुरुजी, भीम अजून लहान आहे. तुम्हाला तर माहित आहे की दारू बनवणारे लोक किती ताकदवान असतात. तो समजे हे एकटा कसं करील? आणि गुरुजी, प्रशासन पण दारू बनवणाऱ्यांसोबत आहे. हे पहा, तुम्ही जे काही म्हणताय ते ठीक आहे, पण तुम्ही कायम, माझं म्हणणं आहे की आयुष्यभर तर त्याच्या बरोबर राहणार नाही. जोवर कुणी कुणाचा आधार घेत राहील तर तो पोहणं कसं शिकू शकेल? एक गुरु होण्याच्या नात्याने मला जे बरोबर वाटलं ते मी सांगितलं, पण एका कुटुंबाच्या दृष्टीने तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. गुरुजी, तुम्ही बरोबर बोलताय. पुरंजन, मंगेश, तुम्ही दोघं नक्की जावा, पर भीमपासनं लांबच राहा. फक्त पाळत ठेवून राहा, कारण आता समज काय, भीमला एकट्यानंच करायची सवय लागली पाहिजे. वय रामजी, तू काळजी करू नकस, आम्ही तसंच करू. चल रे मंगेश. रामजी, तुम्ही निश्चिंत राहा. नमस्कार गुरुजी. आत्या, आत्या, वैद्यबुवांनी सांगितलेली समधी पानं मी घेऊन आलोय, आणि त्यांनी सांगितलंय की या पानांचा रस काढून बाबांना प्यायला दे. दे पटकीने, मी हे वाटून त्याचा रस काढून भाऊला देते प्यायला. बर रामजी, येतो मी. वय गुरुजी.
हे लय जाग झालं, आता कर स्वतःच सामना आणि एकटा लढवी. भीमराव, इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, वन मॅन आर्मी. आज तू तीच वन मॅन आर्मी होण्याच्या दिशेत प्रगती करतोयस. तू तुझी ताकद जर अशीच वाढवलीस तर लोक स्वतःहून तुझ्या सोबत येतील तुझ्या सैन्यात सामील होण्यासाठी. हो भीमराव. महाराज, आपली ही योजना पण विफल झाली आहे. तो आगाऊ भीमराव सगळ्या बायकांना घेऊन क्रांती करायला निघालाय आणि वरून बोलतोय साताऱ्याची सगळीच्या सगळी दारूची भट्टी बंद करून श्वास घेईल म्हणून. प्रणाम महाराज. महाराज, महाराज आता तर ते अशी मागणी करताय की आम्हा दोघांना कसं बी करून पोलिसांनी पकडावं. महाराज, आम्ही तुमच्या घरच्यावर एवढं काम केलंय, आम्हाला पोलीस ठाण्यात नाही जायचंय, आम्हाला वाचव महाराज. तुम्ही दोघे आमच्या छत्रछायेत आहात, पोलीस इथे येणार नाही आणि ते तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही. अहो पण महाराज, मी काय करू? विरोध स्त्रियांनी केलाय ना, मग त्यांच्या नवऱ्यांना भडकवा. बायको जेव्हा बेशिस्त वागते तेव्हा त्यांचे नवरे त्यांना सुधारतात. त्या स्त्रियांच्या पुरुषांचा पुरुषी अहंकार जिवंत करा. ते स्वतःच आपापल्या बायकांना समजावतील आणि घरी परत घेऊन जातील. ठीक आहे महाराज, मी असंच करतो. चला पंडितजी. नमस्कार महाराज. थांबा थांबा थांबा, ते दोन मारेकरी पकडले गेले. तुम्ही सगळे लोक आपापल्या घरी जा. मी तुमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली, ते याच्यावर विचार विनिमय करून कारवाई करणार आहे. आम्ही समजे तुमच्या आश्वासनासाठी इथे उभे नाही आहोत. मग आमच्याकडे शासनाचा आदेश आहे की शांतीभंग करणाऱ्या आरोपाखाली तुम्हा सगळ्यांना अटक करण्यात यावी. ती दोघ मारेकरी ज्यांनी या बायकांवर हल्ला केला होता त्यांना तर तुम्ही नाही पकडत आहात आणि तुम्ही आम्हाच नाही म्हणताय का आमच्यामुळे तुमची शांती भंग होते आहे. आमची कुटुंब या दारूपाई बर्बाद होत आहे आणि आम्ही सगळे तुम्हाला शांतता भंग करणारे वाटतोय. आता त्या दोन मारेकऱ्यांना आम्ही पकडणार, ती कुठे आहेत मला माहित आहे. चला 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 चला. तुम्ही सगळे पकडणार? आम्ही आमची कार्यवाही करतोय ना. जिथे ती दोघ आहेत तिथं तुमच्या शासनाला पोहोचायचंच नाही आहे, पण आम्ही लोक पोहोचू. चला. अरे थांबा. अरे अरे ऐका तर माझं. अरे